शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारीला मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समितीच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी खासदार सुनील तटकरे तसेच आमदार आदिती तटकरे यांची सुतारवाडी गीताबाग या ठिकाणी जाऊन भेट घेतली. यावेळी NHAIचे अधिकारी घोटकर आणि कासू ते इंदापूर रस्त्याचे काम घेतलेल्या कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर गुप्ता हे देखील उपस्थित होते. अधिकारी आणि ठेकेदार यांनी होळी आधी दुपदरी रस्ता खड्डे भरून एक लेअर डांबर टाकण्यात येईल असे आश्वासन जन आक्रोश समितीला दिले होते, मात्र ते पूर्ण झाले नाही. संबंधित लोकप्रतिनिधींना कोकणकरांची काळजी नाही का असे प्रश्न घेऊन जन आक्रोश समिती खासदार तटकरेंकडे गेल्यानंतर तटकरेंनी NHAI अधिकारी आणि ठेकेदार यांना धारेवर धरून जर 5 मार्चपर्यंत प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही तर 6 मार्चला स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन करू असे सांगितले. तटकरेंच्या या स्वतः रस्त्यावर उतरू या अनपेक्षित वक्तव्यामुळे आणि त्यांच्या या गुगलीमुळे आता खासदार तटकरे जन आक्रोश समितीमध्ये नेतृत्व करताना दिसणार का? आता या आंदोलनाला राजकीय वळण येणार का? अराजकीय चळवळ अचानक कोणत्या पक्षातील दावणीला बांधली जात आहे का असे प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झालेत. जन आक्रोश समितीने उत्तर देत कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेतृत्वात आंदोलन न करता समितीच्या नेतृत्वातच आंदोलन केलं जाईल. ज्यांना ज्यांना या आंदोलनात सामील व्हायचं आहे ते कोकणकर म्हणून सामील होतील. तसेच 6 मार्च कामाला सुरुवात करण्याची दिलेली तारीख न्यायालयात 31 मार्चपूर्वी खड्डे भरून डांबरीकरण एक लेअरचे काम पूर्ण करू, 1 एप्रिलपासून काँक्रिटीकरणाला सुरुवात करू असे आश्वासन देणाऱ्यांच्या विरोधात 1 तारखेनंतर कोणत्याही क्षणी कोकणकर रस्त्यावर उतरतील. सर्वपक्षीय कोकणातील आमदार आणि खासदार यांची भेट घेऊन महामार्गाची श्वेतपत्रिका काढावी यासाठी निवेदन देत आहोत. एखाद्या राजकीय पक्षाच्या व्यक्तीने आपण पाठिंबा मिळावा यासाठी अद्यापही भेट घेतली नाही. सर्व भेट या महामार्ग का रखडला आहे याचे उत्तरे मिळवण्यासाठी आपण जात आहोत. त्यामुळे कोणत्या एका पक्षासोबत संबंध न ठेवता जन आक्रोश आंदोलन शेवटपर्यंत कोकणकरांच्या नेतृत्वात लढले जाईल असंही सांगण्यात आलं. मुंबई गोवा महामार्गाच्या बाबतीत झोपेचं सोंग घेतलेल्या लोकप्रतिनिधींना जाग करण्यात जन आक्रोश यशस्वी होईल की जन आक्रोशचं राजकारण होईल याचं उत्तर लवकरच येणाऱ्या काळात मिळेल. गडकरी साहेबांना मी पवार साहेबांच्या माध्यमातून भेटलो आणि पळसपा ते इंदापूर या टप्प्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला त्यांनी मान्यता द्यावी अशी विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली. 700 कोटी रुपये मंजूर केले, ते स्वतः इंदापूर आले, त्याचं भूमिपूजन झालं, पण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काही काळ त्याच्यामध्ये गेला. आता कल्याण टोल कंपनीला त्याची निविदा मिळालेली आहे. त्याचे 2 भाग आहेत, की काँक्रिटीकरणाचं काम सुरू करणं आणि काँक्रिटीकरणाच्या 4 पदरी रस्ता असल्यामुळे 2 पदरी रस्त्यावरती काँक्रिटीकरण सुरू होईल. पण 2 पदरी रस्ता जो राहील ज्याच्यावरून 1 टप्प्याचं काँक्रिटीकरणाचं काम पूर्ण होईपर्यंत तो रस्ता वाहतुकीसाठी योग्य असला पाहिजे ही आमच्या सगळ्या कोकणवासियांची मागणी आहे. पण पॉटहोल फिलिंग करणं आणि त्याच्यावरती BC थिकनेस देऊन चांगल्यापैकीचं डांबरीकरण करणं हा त्याच्यातला एक मार्ग आहे. निविदेमध्ये त्याचा अंतर्भूत आहे. काम सुरू करण्यामध्ये या कल्याण टोल ही जी काही कंपन्या आहे त्यांच्याकडून उशीर झाला ही वस्तुस्थिती नाकारता येऊ शकत नाही. आज त्यांना मी निर्वाणीचा इशारा दिला की त्यांनी आजपासून पॉटहोल फिलिंगचं काम पूर्ववत गतीने सुरू करावं आणि BC जे काम आहे 7 तारखेला होळी आहे, 7 धुळवड आहे, BC काम त्यांनी 5 तारखेच्या आसपास सुरू केलंच पाहिजे असं त्यांना निर्वाणीचा इशारा दिला. त्यांनी 5 तारखेपर्यंत काम सुरू केलं नाही तर 5 तारखेला मी स्वतः आणि माझे जन आक्रोश आंदोलन समितीचे सर्व सदस्य आणि मग इतर जनता जी सहभागी होईल ती पत्रकार मित्र या सर्वांना घेऊन कासू ते इंदापूरच्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मी स्वतः उतरून त्या ठिकाणी रस्ता रोको करेन अशी स्पष्टपणाची एक तऱ्हेची जाणीव त्यांना आजच्या बैठकीच्या माध्यमातून केली करून दिलेली आहे. मला विश्वास आहे की त्यांनी जे काही कबूल केलं असेल त्या पद्धतीने ते कामाची गती सुरू करतील आणि राखण्यामध्ये यश मिळेल. कुठल्याही परिस्थितीमध्ये या काँक्रिटीकरणाचं काम दर्जानेच झालं पाहिजे. अपघाताचं प्रमाण लक्षणीय जे काही वाढलेलं आहे ते 0 वरती आम्हाला आणायचं आहे. अशा वेळेला दीर्घकाळ रखडलेला रस्ता विहित मुदतीत चांगल्या दर्जाने पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवून या जन आक्रोश समितीच्या सहकार्यातून पुढची वाटचाल लोकसभा सदस्य म्हणून मी त्या ठिकाणी करणार आहे. संतुष्ट होण्यासारखी चर्चा झाली. संतुष्टपणा एवढ्यासाठी आला की आमची मागणी आज आमच्या स्थानिक खासदारांनी मान्य केली की तुमच्या मताशी मी सहमत आहे आणि आमच्याबरोबर रस्त्यावरती उतरायला तयार आहे. विषय असा होता की आम्ही 1 नोव्हेंबरपासून आजपर्यंत या जन आक्रोश समितीच्या माध्यमातून या मुंबई गोवा महामार्गाचं स्वतः सर्वेक्षण केलं, अभ्यास केला, त्याच्यातल्या टेक्निकल बाबी आम्ही न्याहाळल्या आणि आमच्या लक्षात आलं की हा जो 12 वर्षाचा कालखंड जो रखडलेला आहे त्याच्यात राजकारण वगळता नियोजन शून्य हे काम होत असल्यामुळे याला कुठेही धड काम होत नाही असं आमच्या लक्षात आलं.
आमच्या याच मताशी नियोजन शून्य हे काम चालू आहे या मताशी खासदार साहेबांनी सहमती दाखवल्यामुळे खऱ्या अर्थाने आज आमची जी काही चर्चा होती ती सर्व गुणसंपन्न सफल झाली असं आम्हाला म्हणावं लागेल. त्यांनी एक आणखीन एक अधिकाऱ्यानं प्रश्न विचारला की ज्या वेळेला तुम्ही लोएस्ट टेंडरिंग मध्ये घुसता तर तुम्हाला तर टेंडरची हाऊस असते म्हणून घुसता, इतर जे टेक्निकल बाबी आता येत आहेत त्याला तुम्ही सामोरं जायला पाहिजे. तुम्ही हे कारण आता कोणाला सांगताय? आम्ही ते ऐकणार नाही. आता मला लोकांचं ऐकावं लागेल आणि हा आक्रोश जो आहे हा आक्रोश रास्त आहे आणि आता त्या आक्रोशाला सामोरं जाण्याच्या अगोदर या आक्रोशाला सरकारला जर सामोरं जायचं असेल तर प्रतिनिधित्व स्वतः खासदार साहेब करायला तयार आहेत. ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. राजकीय नेते जर या जन आक्रोश आंदोलनामध्ये आले तर याला राजकीय वळण येते असं तुम्हाला वाटतं का? मला वाटतं राजकीय याचा अर्थ खूप व्यापक आहे. जर आम्ही एखाद्या पक्षाकडे गेलो तर त्याला राजकीय करत रंग दिला जाईल आणि ते रंगपंचमी येतीच आहे. काय त्यांना काम नाही रंग द्यायला? उरलेले रंग आमच्या लावा. जो लोकप्रतिनिधी निवडून येतो तो सर्व लोकांचा असतो, तो निवडून येईपर्यंत कुठच्या तरी राजकीय पक्षाचा असतो असा तो तरी समजत असतो. त्यामुळे आम्ही राजकीय पक्षाकडे आतापर्यंत तरी गेलो नाही. पण एक लक्षात घ्या, आमच्या मागणीला जो पहिला धावत आला तो जन आक्रोश झाला. याच्यापुढे जे धावत येतील आणि आमच्यासाठी काम करतील ते आमचे होतील. आम्ही सर्व पक्षांच्या सहकार्याने मुंबई गोवा महामार्ग करण्याचा प्रयत्न करतोय. ज्याला करायचंच नाही तो आम्हाला आडवा जाईल आणि त्याला आडवं केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. त्याला तर जन आक्रोश म्हणतात. 2012 तटकरे साहेब अर्थमंत्री असताना या रस्त्याचं काम चालू झालं. आता 10 वर्षाचा कालावधी 12 वर्षाचा कालावधी लोटून गेला. आता परत तुम्ही तटकरे साहेबांच्या इथे येता तो रस्ता करण्यासाठी, तर तुमचं काय त्याच्यामध्ये? 2010 तटकरे साहेब विधानसभेत होते. आज आम्ही आलोय तर तटकरे साहेब केंद्रामध्ये खासदार आहेत. हा त्याचा मूलभूत फरक आहे. राजकारणामध्ये माणूस कसा कसा वाढत जातो तो हा भाग, याला म्हणतात खरं राजकारण. जो विधानसभेमध्ये समर्पक काम करत होता, अर्थमंत्र्यांपर्यंत पोहोचला होता, पालकमंत्रीपदी विराजमान झाले होते, या सगळ्याची दखल घेत त्यांना पुढचं यश आलं म्हणून ते आज खासदार झाले. आणि हा विषय केंद्राच्या विषयात निगडीत असल्यामुळे ज्या वेळेला हे काम रखडलं म्हणून स्थानिक खासदारांना याच्यामध्ये काहीतरी आपण त्यांच्याकडून जाणून घ्यावं म्हणून आम्ही जिज्ञासापुटे आलो. आणि त्या जिज्ञासापुटे आम्हाला जे उत्तर मिळालं ते असं होतं की 12 वर्षांमध्ये अॅक्विजिशन पासून या कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या समस्येपर्यंत आणि या कोर्ट कचेऱ्यांपर्यंत जो कालावधी लोटला गेला त्याच्यामधला मायनस कालावधी करता आता निर्णयाप्रत गेल्या एप्रिल 2024 स्वतः 2022 स्वतः केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी साहेब या ठिकाणी आले. त्यांनी स्वतःच्या हस्ते भूमिपूजन केलं. त्यानंतर सुद्धा आतापर्यंत काम सुरू नाही झालं याला जसं उत्तर नाही तसं 12 वर्षांमध्ये कोणामुळे काय रखडलं हा मिस्टर इंडिया शोधायला मला वाटतं कोकणकर समर्थ आहेत आणि ते लवकरच ते प्रगती पुस्तक आम्ही जाहीर करू. एक शेवटचं, तटकरे साहेब आमदाराचे खासदार झाले पण आपल्या रस्त्याचं काम अजून पूर्ण झालं नाही, त्यावरती तुम्हाला काय? तटकरे साहेब आमदाराचे खासदार झाले मला वाटतं त्यांच्याच हस्ते आता रस्ता पूर्ण करण्यासाठी खासदार झाले असं म्हणाला आम्हाला तर काही आता कमीपणा तर वाटत नाही. कारण ज्या पद्धतीने आज आमच्या समोर ते सामोरे गेले आणि ज्या तडफेने अधिकाऱ्यांशी बोलले किंवा आमच्या समोर बोलले तर आम्हाला असं वाटतं की जे समोरासमोर बेधडक बोलतात तेच मला वाटतं कामाला येतात. जे अपॉइंटमेंट द्यायला इतके महिने लावतात त्याच्यानंतर काय बोलतील हे शोधत राहण्यापेक्षा आता जो समोर आहे जो आमच्यासाठी येतोय तो आमचा आहे. याच्यानंतर जर कोणाला जर याच्यामध्ये काय जर खरोखर आपुलकी वाटली आणि प्रत्येक जणांनी आम्हाला भेटायला बोलवलं तर आम्ही स्पष्ट सांगतो आम्ही कुठच्याही एका पक्षाच्या बाजूने नाही, आम्ही कुठच्याही पक्षाच्या विरोधात नाही. ज्यांना ज्यांना या कोकणाबद्दल आस्था असेल त्यांनी पुढे यावं, आम्हाला बोलवावं. आम्ही जन आक्रोश हा कोकणाचा आहे, कुठच्या पक्षाचा नाही. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.